हरिओम मी बाळूसिंह पाटील धुळे उपासना केंद्र मी मी एस टीमध्ये कंडक्टर होतो आता सेवानिवृत्त झालं आहे तर दोन हजार एकमध्ये बापूंचं सदर याचं अनुभूतीचे बोल म्हणून वा वार्ताहर पेपरमध्ये ते अनुभूतीचे बोल मी नेहमी वाचायचो गेल म्हणजे वार्ताहर पेपर घ्यायचो कोण दिसला तर मी म्हटलं बो हे अनिरुद्ध बापू आहेत कुठे बो असं म्हणजे मला माहीत नव्हतं धुळ्यामध्ये त्यांचं बो आपलं केंद्र आहे ते आहे मग माझा एक मित्र होता दुसाने म्हणून मग त्यांना एक दिवशी विचारलं का हो म्हटलं बो हे बापूंचं मला येतं म्हटलं हे राहतात कुठे असं मग ते सांग आर म्हणे पहिले आपल्या धुळ्यामध्येच आहेत म्हणे बापू म्हटलं धुळ्यामध्ये मग त्याने सांगितलं म्हणे बापू राहतात मुंबईला पण धुळ्यामध्ये म्हणजे मुंबईला जरी असले तरी बापू इथं दर तेव्हा शुक्रवारी उपासना व्हायची मग बा मग मला ते त्यांनी सांगितलं की आम मला पत्ता दिला की तुम्ही इथं दर याला तुम्ही बापूंना भेटावं आधी मग मी त्या दिवसापासून त्या बापूंना भेटलो सर्व काही मग आम्ही एके दिवशी मग गावाला चाललो होतो बाईकने चाललो होतो आणि जळगाव गाडी मी आम्ही असे गप्पा होतो माझी गाडी फास्ट नव्हती काही नाही अगदी स्लो होती माझा मुलगा तेव्हा म्हणजे सात आठ वर्षाचा होता लहान मुलगा त्याला घेऊन आम्ही चाललो होतो आणि पारोडा म्हणजे जवळ राहिलो होतं आलंच होतं बाबा जवळजवळ कुठली गाडी नाही काही नाही काही नाही माझी गा माझी मोटरसायकल डायरेक्ट व्हायब्रेशन असं कोणीतरी बाबा तिला हलवतो आहे बा असं आणि मी माझी गाडी स्लीप झाली इथून तर जवळजवळ दहा दहा पंधरा फुटापर्यंत गाडी अशी ओढत गेली आणि मुलं मुलगा माझा मागेच येऊला मग तो मला सांगत होता का म्हणे पप्पा म्हणे मला खापरं उतरून दिलं म्हणजे त्याला बापूंनी असं अलगत उचलून त्याला कुठंही काही नाही तेव्हा सुद्धा माझ्या गोड घ्यायला खर्चटलं होतं इथं थोडा मार लागला माझ्या मेसेसला काही एक झालं नव्हतं केवळ आणि केवळ के म्हणजे मला यायला तेव्हा मी बापूंच्या याच्यामध्ये सान्यामध्ये यायला मला फक्त केवळ एक दीड महिना झाला असेल पण बापूं बापूंचं नाव नेमकं ज्या ठिकाणी हा ही घटना घडली तेव्हा नेमके आमचे मंत्र माझे बंद पडलेले होते मग तेव्हा मला काही लोकांनी सांगितले की बा तिथं असे अशी नेहमी घटना होत राहतात पण बापूंनी केवळ बापूंनी त्या वेळेला आम्हाला नुसतं खर्चण्यावर निभावलं व माझ्या मेसेजला कोणाला काही एक इजा हो न झाली आणि बापूंनी ते आम्हाला त्या संकटातूनसुद्धा आम्हाला वाचवलं पण माझ्या मेसेजची म्हणजे एक सु सोन्याची साखळी होती ती कुठं पळाली तिला कळत नव्हतं पूर्ण म्हणे म्हणे मग तिच्या लक्षात आलं नाही मग तिने बापूंचा धावा केला की बाबा माझं सर्व मला मिळू द्या बा असं मग सर्व सापडले म्हणे एक मनी सापडत नव्हता वासू बघायला गेला ती तिचे जे पोत जे मनी होते ते कुठे अंगणामध्ये कुठे बाथरूममध्ये कुठे पण तिला दो आता काही आता तिने अशा सोडून दिली पण शेवटी काय गादीच्या खाली तिला एक एक बापूंनी की बा नारा ही नाराज नाराजी बो की हिची इच्छा आहे की बा मला मिळायलाच पाहिजे बापू काही करा म्हणे शोधून द्या एक दिवशी तिने अशी गोद म्हणजे अशी गादी हे केली गोळा केली आणि गादीच्या खाली कसे काय केवळ आणि केवळ म्हणजे वासू बघाल की मनी कुठे पडले पो कुठं तुटली पोत याच्या तिला म्हणजे काही हे नाही पण बापूंना ज बापूनी ते जे शोधून दिलं की बा तिची जी इच्छा होती ती पूर्ण केली म्हणून बापू आजपर्यंत प्रत्येक भक्ताला खूप 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 अनुभव देतात व संकटातून कसे वाचवतात हे आज प्रत्येक बापू मार्गामध्ये जेवढे बी भक्त आहेत अशीच बापूंची कृपा सर्वांना राहो ही बापूची प्रार्थना हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सभेत नाथ सभेत नाथ सर्वित.